नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्र हो, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीतली जे आपले राजपत्र म्हणजेच अधिसूचना प्रकाशित केली त्यामध्ये पे मॅट्रिक्स टेबल देण्यात आले होते. आपणास आपले वेतन त्या पे मॅट्रिक्स टेबलनुसारच निश्चित करायचे आहे. तर वेतन निश्चिती करत असताना आपल्या ज्या काही अडचणी आहेत किंवा आपले जे संभ्रम आहेत त्या संदर्भात मी एक आज व्हिडिओ बनवत आहे. मित्रहो, आपण जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर वेतन निश्चितीच्या संदर्भातील सर्व आपल्या आयडिया क्लिअर होतील. तर एक उदाहरणादाखल आपण वेतन एका कर्मचाऱ्याचे कसे निश्चित करायचे ते आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्र हो, जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब नावाच्या बटणाला क्लिक करून माझे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत आपोआप पोहोचतील. आणि व्हिडिओ जर आवडला तर कृपया लाईक बटन दाबा. आपण जर माझ्या व्हिडिओला लाईक करत राहिलात तर आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. चला तर मग आपण सुरू करूयात. मित्र हो, दिनांक 30 जानेवारी 2019 रोजी बुधवारी महाराष्ट्र शासनाने वित्त विभागामार्फत एक अधिसूचना जारी केली. ही अधिसूचना एकूण 332 पृष्ठांमध्ये प्रकाशित झाली होती. या अधिसूचनेनुसारच आपला सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. आणि ह्या सातव्या वेतन आयोगामध्ये जे पे मॅट्रिक्स टेबल दिले आहेत त्यानुसार वेतन निश्चिती कसं करायचं या संदर्भात आज आपण पाहणार आहोत. अशा प्रकारचे पे मॅट्रिक्स टेबल दिले होते त्यामध्ये अधिसूचनेमध्ये पृष्ठ क्रमांक 39 पासून पे मॅट्रिक्स टेबल्स आपणास पाहावयास मिळतील. त्यामध्ये आपलं 1 जानेवारी 2016 चं जे मूळ वेतन आहे ते मूळ वेतन यामध्ये शोधायचं आहे. आणि आपला ग्रेड पे शोधायचा आहे. आपण ज्या संबंधित कर्मचाऱ्याचं वेतन निश्चितीच्या संदर्भात आपण जे उदाहरण पाहत आहोत त्या संबंधित कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 23,510 आहे आणि त्याचं ग्रेड पे हे 44,400 आहे. मग दोन्ही मिळून एकूण 28,010 रुपये होतं. मग आता पुढे हे जे 28,010 होतं, सर्वांनाच माहीत आहे सातव्या वेतन आयोगामध्ये 2.57 ने गुणावायचं आहे. मग 2.57 पट जी वाढ झालेली आहे त्या वाढीस आपण 2.57 ने गुणल्याच्या नंतर 71,985.7 एवढी रक्कम येते. ती रक्कम जवळच्या पूर्णांकामध्ये 71,986 रुपये होते. मग पे मॅट्रिक्स टेबलमध्ये संबंधित कर्मचाऱ्याच्या ग्रेड पेच्या जी स्केल आहे, जे काय स्तर आहे त्या स्तरमध्ये आपण शोधूया. 71,986 रुपये 44,400 ग्रेड पे असणाऱ्या ह्या 9,300 ते 34,800 च्या पे बँडमध्ये हा 44,400 ग्रेड पे आहे. यामध्ये 71,986 च्या पुढची लगतची जवळची संख्या जी आहे ते 73,300 आहे. आपण दिसत असाल, पाहत असाल खालील बॉक्समध्ये, ही त्या कर्मचाऱ्याची 1 जानेवारी 2016 ची मूळ वेतन झालं. यामध्ये आपणास 9% महागाई भत्ता आणि 8% घरभाडे भत्ता असं ऍड करून संबंधित कर्मचाऱ्याचा पगार आपणास काढावायचा आहे. पहा, आपणास दिसत असेल महागाई भत्ता 9% आणि घरभाडे भत्ता 8%, त्यामध्ये ऍड 17% ऍड केल्यानंतर 85,761 रुपये हे त्या कर्मचाऱ्याचं 73,300 च्या मूळ वेतनानुसार 85,761 पगार झाला. त्यानंतर पुढच्या वर्षीचं त्याची जी वेतनवाढ लागून जो पगार होणार आहे ते 75,500 होणार आहे. त्यामध्ये 3% ऍड वगैरे करायची काही गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट त्या मॅट्रिक्स टेबलमध्ये पुढचे वेतनवाढीनंतरचं पगार दिलेलं आहे. आणि त्यानंतर 2018 मध्ये 1 जानेवारी 2018 मध्ये
त्याचं जे पुढची जी वेतनवाढ आहे 2018 मधली ती 77,800 रुपये असणार आहे. त्यामध्ये परत महागाई भत्ता त्यावेळेचा आणि घरभाडे भत्ता टाकून ते त्यांचं पूर्ण वेतन काढायचं आहे. अशा पद्धतीने कुठल्याही कर्मचाऱ्याचं वेतन निश्चितीच्या वेळेस जे वेतन काढावायचं आहे ते वेतन आपल्याला यामध्ये काढता येईल. अशा पद्धतीचे एकदम सोपे आणि सुसूचित पे मॅट्रिक्स टेबल दिलेले आहेत. ते टेबल आपण बरोबर बघून त्यानुसार आपण आपला वेतन काढावा. मित्र हो, हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक बटनाला दाबा. आणि आपल्याला जर या संदर्भात कुठलं मत व्यक्त करायचं असेल किंवा कुठली अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हास कळवा. आम्ही निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. चला परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.